रुपया बाहर काढतात, कारवाई ईडी करते आणि उद्धव ठाकरे साहेब त्याचं खुंडच राज्यपालांवर काढतात. एक आठवड्यापूर्वी राजभवनाने कळवलं होतं आणि उद्धव ठाकरेजींनी ठरवून त्याची अनुमती दिली नाही पण नाकारले हे कळवलं पण नाही. राहुल गांधींनी काही वेळा पुढे लढा की मोदी जे आहेत ते चीनला डांबरतात. राहुल गांधी अधून मधून आता दिसायला लागले आहेत. राहुल गांधी मध्ये मध्ये अनेक महिने गायब होतात आणि मग अधून मधून काही आठवड्यासाठी दिसतात. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भाजपाचे नेते जे आहेत मुरलीचंद्र पडळकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती जातीयवादी आहेत किंवा भ्रष्टाचारी आहेत असा आरोप केला. याकडे तुम्ही कसं म्हणता? महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारने असं स्टेटमेंट दिलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्रातल्या 14 लाख वीज ग्राहकांची वीज तोडणार आहे, त्या संदर्भात आपलं मत. गेल्या आठवड्यात आपल्याला आठवत असेल की आम्ही आंदोलन केलं होतं, मलाही अटक केली होती. मी या संबंधात वीज आयोगाकडे याचिका केली होती. वीज आयोगाने ठाकरे सरकारला विचारलं होतं की किरीट तोमियांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे की तुम्ही म्हणता 100 युनिट मोफत देणार, 300 युनिट मोफत देणार, अर्ध्या दराने देणार, त्याच्या समोर आम्ही त्यांच्याकडे पुरावे ठेवले की 1 एप्रिल 2020 पासून आपण 24% दरवाढ केली आणि सरासरी बिलच्या नावाने 25% ते 100% लोकांना बिल जास्त आले. तर यांची स्पर्धा चालली होती मोफत देणार मोफत देणार. त्याच्याऐवजी खर म्हणजे सरकारचं काम असते वीज जोडो, लक्षात आला ना, वीज जोडो. सगळ्या गावात वीज पोचवूया, प्रकाशित करूया. पण ठाकरे सरकार ह्या जिथे वीज आहे प्रकाश आहे तिथे अंधार आणण्याचं पाप हे ठाकरे सरकार करीत आहेत. ह्या प्रकारचं जे कनेक्शन कापण्याचं काम करीत आहेत आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. 2 दिवसापूर्वी पुण्यात एक युवतीने आत्महत्या केली आणि त्या संदर्भात शिवसेनेच्या कमांडर आरोप होत आहे. शरद पवार साहेब बहुतेक उद्धव ठाकरे सोबत मीटिंग घेणार. धनंजय मुंडेचे एक बायको, दुसरी बायको, तिसरी बायको, ज्यावेळी किरीट तोमया सांगत होते त्यावेळी हे सगळे तुटून पडले होते. आता दुसऱ्या बायकोनी पण आरोप केले. ठाकरे सरकारमध्ये सगळे मंत्री दोनच काम करतात, पैसे जमवणं आणि बायकांचा अपमान करणं, उपयोग करणं, वापर करणं. अजित पवार म्हणले होते की 7-12 पवार 3 महिन्याच्या आत करेल शेतकऱ्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या. त्या अजित पवारांनी वीज मंत्र्यांना सांगितलं तू मूर्ख आहे, तू गाढव आहे, तुला अक्कल नाही आहे. त्यांनी सांगितलं 100 युनिट माफ करत. अजित पवारांनी सांगितलं पैसे कोण आणणार. तर ह्या दोन्ही तिन्ही पार्ट्यांमध्ये स्पर्धा चालल्या आहेत. लोकांसाठी पैसे नाही आहे पण मी तुम्हाला पैसे मोजून दाखवले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मित्र बिल्डरची जमीन जी सरकारी जमीन होती ती 2100 कोटीत विकत घेण्याचा प्रस्ताव केला. दहिसरला 2.5 कोटी ती जमीन बिल्डर कडून सगळ्या प्रशासनाचा विरोध असताना 900 कोटीमध्ये. म्हणून हे पैसे जातात पुढे. भ्रष्टाचारात सगळा पैसा जात आहे. कोविड मध्ये पण एवढा भ्रष्टाचार केला म्हणून लोकांना आता सहन करावं लागणार. मला तर बंद करतात.